आत्ता काही वेळापूर्वीच आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर शहरामध्ये पुन्हा एकदा असा प्रकार उघडकीला आला आहे. आपण बघू शकतो की या बाटलीमध्ये हा प्रकार, आपण बघू शकतो की या या कोल्ड्रिंकमध्ये घाण तरंगताना आपल्याला दिसते आहे. आणि हे अशा पद्धतीचं पेय हे नागरिकांना प्यायला दिलं जातं आहे आणि हे अत्यंत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चाललेला आहे. आपण बघू शकतो याच्यामध्ये ही घाण आपल्याला तरंगताना दिसते आहे. कोल्ड्रिंकचं नाव घ्या, हे आपण बघू शकतो की हे लिमका कंपनीचं कोल्ड्रिंक आहे आणि हे ग्राहकांना पिण्यासाठी हॉटेल्समध्ये, बेकरीमध्ये, रेस्टॉरंट्समध्ये हे उपलब्ध करून दिलं जात आहे. मात्र याच्यामध्ये ही आढळलेली घाण ही नक्की कशा प्रकारची आहे हे टेस्ट केल्याशिवाय कळणार नाही. मासे तर काय दे, कोणानं खरेदी केले बरं, कोण डिस्ट्रीब्युटर जारी जारी त्यांच्याकडूनच तुम्हाला आलं आहे? कधी केलं त्यांच्याकडूनच आलं का तुम्हाला? जारी करून का दुसरे कोण आणखी कोण? डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ना ते जानेवारी या टाइम दोन आलेले, एक कस्टमरला सापडला त्या, एक आणखी तुम्हाला साईडला ठेवले, दोन होते. त्याच्यानंतर मी जरा बघितलं, मी आणखी त्याच्यामध्ये आणखी आणखी काय त्याच्यावर बघितलं. दोन महिन्याच्या पाण्याच्या बाटल्या मी मला सापडलं म्हणून बघायला गेलो आणि दुसरा दोन महिन्यापूर्व फॅन्टामधी मासा भेटली मला. मासा असं हे चेकिंग करताना मासाला ते किड आज रोजी लाईव्ह कोल्हापूर या चॅनलच्या मार्फत लिमक्यामध्ये शेवाळ सदृश्य पार्टिकल्स किंवा सस्पेंडेड पार्टिकल्स आढळल्याबाबतची तक्रार या कार्यालयास प्राप्त झाली. त्या अनुषंगी या कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी तात्काळ विक्रेत्याकडे जाऊन चौकशी करतील. तेथील तपासणीमध्ये तिथं जर स्टॉक आढळला तर त्यावर देखील कारवाई होईल. त्यानंतर त्या विक्रेत्याने, हॉटेल मालकाने कोणत्या वितरकाकडून त्याची खरेदी केलेली आहे तिथे देखील चौकशी तपासणी होईल. तिथं जर तो जो तसा त्या बॅचचा साठा आढळला तर तो माल जप्त करण्यात येईल. त्यानंतर पुढील कारवाई म्हणजे उत्पादक हा कार्यक्षेत्रातील नसल्यामुळे संबंधित ऑथॉरिटीला आणि संबंधित त्या उत्पादकाला याबाबत नोटीस काढण्यात येईल. किती आहे रे बारगड? बारगड हे किती वाजता सुरू होतं तुमचं हॉटेल? सात बॉटल काढले होते का आपण? आज कोल्हापुरातल्या संबंधित हॉटेलमध्ये लिमका
या कंपनीच्या बॉटलमध्ये शेवाळ सदृश्य घटक आढळून आल्यामुळं लाईव्ह कोल्हापूरनं ही बातमी दाखवली आहे आणि या बातमीचा पाठपुरावाही लाईव्ह कोल्हापूरनं केला आहे. या बातमीच्या पाठपुराव्यामुळेच आज अन्न औषध प्रशासनानं संबंधित हॉटेलमध्ये येऊन संपूर्ण लिमक्याच्या बाटल्या जप्त केलेल्या आहेत आणि याचा या बाटल्या आता लॅबला तपासणीसाठी पाठवल्या जाणार आहेत आणि संबंधित बाटल्यांचा रिपोर्ट आल्यानंतर यावरती पुढची कारवाई केली जाणार आहे. कॅमेराज पर्सन संदीप पाटीलसह मी निलेश निकम, लाईव्ह कोल्हापूर.